खरं तर कलानगर आमचं समोरच आहे माडाच्या, पण मी इथे पहिल्यांदा येतोय. अर्थात आमचे आमदार नेहमी काही काम असली की इथे येत असतात, काही लोकांची अडचणी असल्या येत असतात. पण गेले काही दिवस जेव्हा मी, आणि खरं तर निवडणुकींच्या वेळी पण जेव्हा मी सोसायटीजमध्ये जायचो, वसाहतींमध्ये जायचो आणि लोकांशी संवाद साधायचो, तिथे मला हेच जाणवायचं की खूप अडचणी मुंबईत अजूनही आहेत, गृहनिर्माणबद्दल आहेत, घराबद्दल आहेत. आणि कोणाचंही छत किंवा कोणाचंही घर मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं असतं. मुंबईत आपण बघत असाल, अर्थात हे जे विषय आहेत आमचे आमदार वेळोवेळी घेत आलेले आहेत, हाऊसमध्ये असतील, इतर ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांबरोबर असतील, म्हाडाबरोबर असेल, महानगरपालिकेबरोबर असेल, हे सगळे विषय आपण घेत आलेलो आहोत. पण एक दोन चार दिवसापूर्वी जेव्हा आमची कोल्हापूरमध्ये पाहणी दौरा होता, मदत दौरा होता, तेव्हा उदयजी आणि मी, आणि खास करून मग सचिन भाऊ असतील, अजयजी आहेत, सुनील शिंदेजी आहेत, आम्ही सर्वच तिथे जेव्हा फिरत होतो, त्यांची जी घर आहेत त्यांना अट आहे की 10 वर्ष विकायला आहे. ती अट 10 वर्षाची 5 वर्ष करावी ही मी विनंती उदयजींकडे केलेली आहे. तिसरं म्हणजे जे गृहनिर्माण धोरण आहे, मुख्यमंत्री साहेबांकडे 2016 आपल्या मुंबईच्या 8 आमदारांची शिफारसी घेऊन हे दिलेलं, त्यावेळीपासून आतापर्यंत काही कारणांसाठी पेंडिंग आहे. मी 16 जुलैला जेव्हा ती बिल्डिंग पडलेली त्याच्यानंतर देखील भेटलेलो मुख्यमंत्री साहेबांना की लवकरात लवकर हे जे गृहनिर्माण धोरण आहे ते अंमलबजावणी त्याची करावी. अंमलबजावणी करत असताना अजूनही त्याचं का नाही झालं हे आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे पुन्हा एकदा बैठक मागितलेली आहे आणि ती लवकरच होईल ही माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कारण ही गृहनिर्माण धोरण मुंबईसाठी खूप महत्वाचं आहे, त्याच्यात देखील ह्या सगळ्या शिफारसी केलेल्या ज्या आमदारांनी केलेल्या आहेत, ते जर गृहनिर्माण धोरण आलं तर मला वाटतं त्यांनी मुंबईला खूप फायदा होईल. आणि चौथी गोष्ट म्हणजे ट्रान्झिट कॅम्प्सबद्दल आज चर्चा झाली. मी उदयजींना विनंती करेन की आज जी चर्चा झालेली आहे, सकारात्मक चर्चा झालेली आहे, त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की 26 तारखेच्या बैठकीत, म्हाडाच्या बैठकीत ते हे सगळेच विषय घेतील. पण उदयजींना मी विनंती करतो की आपण थोडं डिटेलमध्ये गेलात आणि प्रेसच्या माध्यमातून लोकांना जर सांगितलं की आज काय काय झालेलं आहे आणि आपण कसे घेणार आहोत, तर मला वाटतं बरं पडेल. आज आदरणीय आदित्यजींच्या नेतृत्वाखाली जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये मुंबई शहरातील बीडीडी आणि अन्य म्हाडावासीय ज्या वसाहतीमध्ये राहतात त्यांच्या घरबांधणीच्या उत्कर्षासाठी आजची बैठक पार पडली. त्याच्यामध्ये बीडीडीचे काही महत्वाचे प्रश्न होते. बीडीडी चाळीमध्ये जे 30 वर्ष पोलीस राहत आहेत त्यांची मुदत कमी करण्याच्या संदर्भातला होता. खरेदी विक्री 10 वर्ष झाल्यानंतर कॉर्पोस फंड देण्याच्या संदर्भातली आदित्यजींच्या नेतृत्वाखाली सगळ्या आमदार महोदयांनी मागणी केलेली आहे. गिरणी कामगारांच्या विषयासंदर्भामध्ये 10 वर्षाची अट ही 5 वर्षावर करावी आणि ज्या पद्धतीनं आपण म्हाडानं घर देत असताना आपण 15 वर्षाची अट महाराष्ट्राच्या वास्तव्याची घातलेली आहे ती 5 वर्षानंतर विकताना देखील घालावी अशा पद्धतीची एक सूचना आदित्यजींनी आम्हाला केलेली आहे. त्या संदर्भामध्ये अनेक बीडीडीच्या वसाहतीच्या बाबतीतल्या पार्किंगचा विषय आहे, तिथल्या धार्मिक स्थळांचा विषय आहे, गाळे आहेत जे व्यापारी गाळे आहेत त्यांचं क्षेत्रफळ वाढवून देण्याच्या संदर्भातली जी मागणी आहे त्या संदर्भातले प्रश्न आहेत. असे बीडी चाळीतल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आजची बैठक पार पडलेली आहे आणि मी सगळ्यांच्या वतीनं, आमच्या प्रशासनाच्या वतीनं आदित्यजींना आश्वस्त केलेलं आहे की येणाऱ्या 26 तारखेच्या प्राधिकरणाच्या मीटिंगमध्ये आम्ही या सगळ्या गोष्टींचा सकारात्मक विचार करू. आणि अजून एक म्हणजे जसं वरळीच्या बीडीडी चाळींचा विषय आहे, तसंच अजय चौधरीजींनी सांगितलेलं आहे की शिवडीमध्ये देखील ज्या चाळी आहेत त्याचा पण पुनर्विकास व्हावा आणि तिथे बीपीटी आहे त्यांच्यासोबत इथून एक सांगड करण्यासाठी अधिकारी नेमावा आणि लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करून तो देखील विषय मार्गी लावावा. अनिल परब साहेबांनी काही ठळक मुद्दे मांडलेले मुंबईबद्दल आणि मुंबईच्या गृहनिर्माण धोरणबद्दल, तर मुख्यतः हे सगळे मुद्दे आज चर्चेत आलेले आहेत. 26 तारखेच्या बैठकीत सकारात्मक याच्यावर निर्णय होतील ही माझी एक इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि विनंती देखील आहे. आणि ह्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेब 31 तारखेला पुन्हा जेव्हा मुंबईत येतील तर तेव्हा आम्ही त्यांची वेळ घेऊन जे काही मुद्दे त्यांच्या लेवलला डिस्कस होणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत देखील आम्ही डिस्कस करू आणि लवकरात लवकर याला चालना लावू ही माझी एक सगळ्यांकडे विनंती आहे. मला वाटतं न्याय हा तिकडच्या लोकांना मिळालेला पाहिजे. आम्ही आमच्या आमदारांसाठी किंवा लोकप्रतिनिधींसाठी जे एक लोकतांत्रिक मार्ग असायला पाहिजे त्यांच्या न्यायासाठी लढत नाही, तिकडच्या लोकांच्या न्यायासाठी लढतोय. 4 वर्षापूर्वी जेव्हा भूमिपूजन झालं, नारळ फुटला, त्याच्यानंतर देखील अजूनही कोणी त्या ट्रान्झिटमध्ये गेलं नाही किंवा तिकडे काही अजून हालचाल झालेली नाहीये, तर त्याच्यासाठी तिकडच्या लोकांचा जो आवाज आहे आणि लोकप्रतिनिधींचा जो आवाज आहे तो आज आम्ही म्हाडा जी अधिकृत संस्था आहे त्याच्यावर
तिथे उठवलेलं आहे. मला वाटतं त्या विषयांवर अर्थात मी जास्ती बोलणार नाही, कारण आवाज हा जी अधिकृत संस्था आहे तिथे उठवणं गरजेचं आहे आणि तिथे लोकप्रतिनिधी आवाज तो उठवतात. चार वर्षापूर्वी मी आता राजकीय टिकेत जाणार नाही, कारण मला आता लोकांना मदत करायची आहे. एवढे वर्ष झालं नाही म्हणून मी आज समोरून इथे आलो, कारण मुख्यतः जेव्हा आम्ही चर्चा करतो प्रत्येक वेळी ठीक आहे पहिलं एक वर्ष गेलो मी समजू शकतो, दुसरं वर्ष झालं, तिसरं वर्ष झालं, पण तीन चार वर्ष तिथे काहीच होत नाही किंवा किमान जो एक वेग मिळाला पाहिजे तो मिळत नाहीये. त्याच्यानंतर मला आज इथे यायला लागलं. कदाचित असंही असतं, पण जी लोकांची मागणी आहे आणि लोकप्रतिनिधी आहेत, मला वाटतं अधिकृत जी संस्था आहे तिथे तिथे आम्ही आज आवाज उठवलेला आहे. बघा, यश अपयश हे काही मी आता ठरवत नाहीये. आता मला ह्या कामाला वेग द्यायचा आहे. कुठच्याही राजकीय भांडणात आम्ही अडकलो, मला सरकारकडून अजूनही अपेक्षा आहे, पण अर्थात ज्या काही छोट्या मोठ्या मागण्या होत्या कदाचित त्या सरकारपर्यंत गेल्या नव्हत्या म्हणून ती सगळी अडचण होती, ते आज आम्ही मागण्या इथे उचललेल्या आहेत. लोकांचं ऐकताय का? लोक जाणार का नाहीत? लोकांना तर नवीन घरं पाहिजेत, पण जे काही त्यांना एक विश्वास दिला पाहिजे किंवा पाठबळ दिलं पाहिजे की आम्ही तुम्हाला पुन्हा इथे आणू, ट्रान्झिट तुमची आजूबाजूलाच असेल, जे काही बाकीचे विषय जसं पोलीस घरांचं होतं तिकडे किंवा गाळ्यांचं आहे किंवा शिवडीच्या बीपीटी शिवडीच्या ज्या बीडीडी चालेल बीपीडीच्या एरियामध्ये त्यांचं आहे, ह्या दोन तीन विषयांवर आज चर्चा झाली. आणि मुख्यतः लोकांचा आवाज जर ऐकला नाही तर तिथे काम होणार नाही. लोकांचा जर आवाज ऐकलात, लोकप्रतिनिधींचा आवाज जर ऐकलात तर तिथे कामाला वेग मिळेल. कुठच्या नाही कुठे गेले? प्रकाश शुर्वेजी त्यांनी पण घेतलेले छप्पन लेआउट पूर्ण मुंबईत नाही. वैभव, हे हा विषय तुम्ही संकेत घ्यायचे असतील तर पूर्ण महाराष्ट्राचे घ्या, कारण पूर्ण महाराष्ट्र माझा कर्मभूमी आहे. कारण आता आम्ही सगळीकडे दुष्काळी भाग असेल पूरग्रस्त भाग असेल सगळीकडेच फिरतोय आणि सगळे विषय आम्ही हाती घेत असतो, तर हा विषय आम्ही तिथे चर्चा करून आज ही बैठक लावली. पण संकेत जातील म्हणून कुठच्याही विषयावर बोलायचंच नाही. नाही, महाराष्ट्र की सेवा करनी है, बाकी जो जिम्मेदारी आएगी वो, लेकिन मुझे लगता है आज इस डेलिगेशन के हिसाब से मैं आया हूँ. और असा एक सेकंड, आणि असाही वाल नको का तेवढ्याच विषयासाठी ते आलेले आहेत, छप्पन लेआउटच्या बाबतीत पण आलेले आहेत. राज्य सरकारने धोरण केल्यानंतर म्हाडा हा फक्त मुंबई नाही, राज्यभरामध्ये पण आहेत. कोल्हापूरला ज्यावेळी आम्ही जातो त्यावेळी तिकडच्या लोकांची मागणी आहे की बाबा अनेक घरं म्हाडाच्या माध्यमातून तिकडे तयार व्हावी, हेही मुद्दे चर्चेला आलेले आहेत. ते त्याचं विश्लेषण अनिल परब साहेबांनी देखील तो विषय घेतलेला आता आणि त्यांनी तेच सांगितलं की लवकरात लवकर ते मार्गी लागावं. जिथे जिथे मुख्यमंत्री साहेबांच्या लेवलवर चर्चा करायची आहे, आम्ही सर्वच आमदार सगळेच, म्हणजे आम्ही आमदार मी नाही पण बाकी सगळेच, पण हे सगळे नाही प्रेझेंटेशन आता नाही मी खरं सांगतो, प्रेझेंटेशन आता माझ्या हाती आलेलं आहे. प्रेझेंटेशन आम्ही बघू नाही शकलो कारण ही बैठक मी बोलू सुरू करूया, कारण इथून आपल्याला देखील मातोश्रीवर जायचं आणि मला नागपूरला जायचं तर मी ते प्रेझेंटेशन बघून मग हो त्याच्यावर पण आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे हा विषय घेणार आहे. कारण अँटी करप्शन ब्युरो जिथे मागे लागलेला आहे, लोकांच्या मागे न लागतात ज्यांनी खरं काही प्रॉब्लेम केला असेल त्यांच्या मागे लागावं, लोकांच्या मागे नाही लागावं, ही आम्ही आजच्या बैठकीत तो विषय घेतलेला आहे.